नमस्कार, आज आम्ही ह्या व्हिडिओत ताजे तेपळे यूज करून तेपळा कढी करच पळूया. ही कढी करच्या कामकाज आहे. एक वाटी सोय, 15 ते 20 ताजी तेपळा, 3 ते 4 हिरवी मिरसांग, 4-5 भिंडा सोला आणि रुचीपुरती मीठ. कढी करच्याक सगळ्यात पहिली नारळा रोस काढून घेऊ का. ज्युसरा भितर कातून दवरील सोय घाल का, वली मिरसांग घाल का आणि थोडीशी उदक घालून गंध वाटून घेऊ का. तिखसण जास्त जाय जाल्यार जास्त वली मिरसांग घाल्या जाता. ज्युसर ना जाल्यार साधा मिक्सरा भितर सोय आणि वली मिरसांग थोडीशी उदक घालून वाटून घेऊ का आणि ताजे नंतर ती चाळणी ना जाल्यार स्वच्छ कपड्या भितर घालून ताजी रोस काढून घेऊ का. सोये रोस काण झाल्यानंतर तो सेपरेट एक आयदनात काण घेऊ का. ताजी तेपळा धाडून सोये रोसात घाल का. भिंडा सोलबी घालकात. रुचीक जाय तितली मीठ घाल का आणि मीठ बरेकन करगून घेऊ का. भिंडाची आणि वली तेपळाची फ्लेवर सुटच्या 10 ते 15 मिनिट ही कढी तशी धापून दवर का आणि ताज नंतर यूज करच्या काढ का. ह्या कडेक इंगाळ्या फण घाल्या बी बरी जाता. इंगाळ्या फण कशी करका म्हण पळोचिल्ल्यार आमगेल सोल कडीची रेसिपी पळया. ही कढी घरा ट्राय करा, कशी लागली म्हणून कमेंट करून कळया. आमगेल व्हिडिओ आवडल्यार लाईक शेअर करा आणि आमगेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.